मित्रांनो, आपल्याकडे एखादे लग्न हे एक सामाजिक कार्यक्रम असल्याचे मानले जाते. त्याचसोबत लग्न शक्यतो सामाजिकरित्याच केले जातात. जसे की कुटुंबातील सदस्य आणि पैपाहुणे मिळून लग्न ठरवतात आणि त्या लग्नास उपस्थित देखील राहतात. आणि असे लग्न संपवायचे असेल तर अनेकांना वाटते की लग्न देखील आपापसात ठरवून स्टॅम्प पेपरवर किंवा त्या स्टॅम्प पेपरची नोटरी वगैरे करून संपवता येते. त्यामुळे एखादे लग्न फार काळ टिकणारे नाही असे ज्यावेळेस वाटते त्यावेळेस कुटुंबातील अथवा समाजातील लोकांद्वारे एक करार करून दिला जातो आणि तोच करार नोटरीद्वारे नोटराईज करून असे म्हटले जाते की दोन्ही पक्षकारांमध्ये कायदेशीर घटस्फोट झालेला आहे. मग काय अशा नोटरीच्या कराराद्वारे लग्न संपवता येते का? घटस्फोट घेण्याची कायदेशीर पद्धत कोणती आहे आणि स्टॅम्प पेपरवर घटस्फोट घेण्याचे दुष्परिणाम कोणकोणते होऊ शकतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझर मध्ये. मित्रांनो, आपल्या देशामधील प्रचलित कायद्यामध्ये म्हणजेच हिंदू विवाह कायद्यामध्ये घटस्फोट घेण्याचे दोनच प्रकार आपणास पाहावयास मिळतात. पहिला म्हणजे जर दोन्ही पक्षकार म्हणजेच पती आणि पत्नी दोघेही घटस्फोटासाठी तयार असतील तर हिंदू विवाह कायद्याचे कलम 13 उपकलम ब नुसार परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी कोर्टामध्ये पिटिशन दाखल करू शकतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला जर त्यांचे लग्न संपवण्यासाठी म्हणजेच घटस्फोट घेण्यासाठी काही ग्राउंड्स असतील तर ते निश्चितच हिंदू विवाह कायद्याच्या 13 उपकलम 1 अन्वये पिटिशन दाखल करून घटस्फोट घेता येतो. हिंदू विवाह कायद्यानुसार कोणत्याही दोन पक्षकारांमधील लग्न संपवायचे असेल तर त्याबाबतचे अधिकार कायद्याने कोर्टालाच दिलेले आहे. आणि एखादे लग्न कायदेशीररित्या संपले आहे असे तेव्हाच मानले जाते जेव्हा एखादे सक्षम अधिकारीता असणारे कोर्ट लग्न संपुष्टात आलेले आहे अशी डिक्री जाहीर करते. अनेक वेळा पती आणि पत्नी वेळ वाचवण्यासाठी, खर्च वाचवण्यासाठी किंवा एखादा चुकीचा सल्ला घेऊन एखाद्या स्टॅम्प पेपरवर घटस्फोट घेणे कायद्याने योग्य समजतात आणि त्यांना असे वाटते की अशा पद्धतीने घटस्फोट घेतल्याने झालेले लग्न हे कायदेशीररित्या संपवले जाऊ शकते आणि भविष्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची कायदेशीर अडचण आपणास येणार नाही. तर ही बाब अत्यंत चुकीची आहे, कारण एखादे लग्न संपुष्टात आणून तशी घटस्फोटाची डिक्री जाहीर करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सक्षम अधिकारिता असणाऱ्या कोर्टासच असते. मग अशी सक्षम अधिकारिता कोणत्या कोर्टाला असते? तर तुमच्या भागामध्ये फॅमिली कोर्ट म्हणजेच कौटुंबिक न्यायालय असेल तर त्या कोर्टास अशी अधिकारिता असते. आणि जर तुमच्या भागामध्ये फॅमिली कोर्ट नसेल तर मात्र तुमच्या भागातील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांना अशी अधिकारिता कायद्याने असते की त्यांना अशा घटस्फोटाची डिक्री जाहीर करता येते. त्याचप्रमाणे जर पती आणि पत्नीमध्ये आपापसात हे ठरलेले असेल की आपणास हे लग्नसंबंध पुढे ठेवायचे नाही किंवा संपुष्टात आणायचे आहे, तरी देखील त्यांना कोर्टातून कायदेशीररित्या घटस्फोटाची डिक्री प्राप्त करून घेणे आवश्यक राहते. अन्यथा ते लग्न संपुष्टात येत नाही आणि कायद्याने ते लग्न तसेच सुरू राहते. आता माहिती घेऊयात की जर एखाद्या लग्नाची घटस्फोटाची डिक्री न घेता स्टॅम्प पेपरवर किंवा नोटरीद्वारे घटस्फोट घेतला तर कोणकोणत्या अडचणी भविष्यात उद्भवू शकतात. त्यामधील पहिली अडचण म्हणजे असे नोटरीवर वगैरे घटस्फोट घेऊन एखादी व्यक्ती दुसरे लग्न करत असेल आणि तशी तक्रार त्या व्यक्तीच्या पत्नीने केली तर पतीवर द्विभार्य म्हणजेच बायगमीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. बायगमी म्हणजे एक पत्नी आणि तिच्यासोबत असलेले लग्न हयात असताना दुसरे लग्न करणे आणि याला आपल्या संस्कृतीमध्ये गंभीर गुन्हा मानले गेले आहे. आणि बायगमी या आधारावर त्या व्यक्तीस अटक केली जाऊ शकते, तसेच त्यास शिक्षा देखील होऊ शकते. दुसरी अडचण म्हणजे पत्नी आणि मुलांचा प्रॉपर्टीमधील अधिकार तसेच पोडगीचा अधिकार संपून जात नाही. होय, बघ, ज्यावेळेस अशा पद्धतीने घटस्फोट होतो त्यावेळेस निश्चितच लग्न संपत नसल्याने पत्नीचे आणि मुलांचे त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीमधील अधिकार संपुष्टात येत नाहीत. त्यामुळे ती पत्नी किंवा मुले त्यांचा त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये क्लेम तर करू शकतात, त्यासोबत पोटगी म्हणजेच पालन पोषणासाठी देखील मासिकरित्या पैसे मागू शकतात. आणि अशा वेळेस ती व्यक्ती असे म्हणू शकणार नाही की आमच्यामध्ये घटस्फोट झालेला आहे, मी का पोटगी देऊ, कारण त्या व्यक्तीकडे घटस्फोटाची डिक्री नसते. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे समजा घटस्फोटित पती किंवा पत्नीला पुन्हा विवाह करायचे असेल तर अशा वेळेस देखील जे स्थळ तुम्हाला पाहण्यास आलेले असते ते पाहुणे देखील तुम्हाला तुमच्या घटस्फोट झालेबाबतचा पुरावा म्हणजे सक्षम न्यायकक्षा असलेल्या कोर्टाची घटस्फोट झालेबाबत डिक्री मागतात. आणि तुमच्याकडे अशी डिक्री नसेल आणि तुम्ही नोटरीवर किंवा स्टॅम्पवर झालेले घटस्फोट दाखवत असाल तर मात्र झालेले घटस्फोट हे कायदेशीर नसल्याने झालेला घटस्फोट मान्य होणार नाही आणि तुमचे दुसरे लग्नही होणे जरा कठीणच होऊ
होऊन जाईल. म्हणजेच तुम्हाला घटस्फोटाची डिग्री सक्षम न्यायालयामधून घेतल्याशिवाय पर्यायच राहणार नाही. त्यामुळे घटस्फोट घेताना नोटरीवर अथवा स्टॅम्प पेपरवर न घेता योग्य त्या न्यायालयातून घ्या, म्हणजे या प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. तसंच घेतलेला घटस्फोट देखील कायदेशीर असा होऊन जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की घटस्फोट नोटरीद्वारे किंवा स्टॅम्प पेपरवर घेतल्यानंतर कोणकोणत्या अडचणींना आपणास सामोरे जावे लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.